हॅलो फ्रेंड्स कुकवी जॉयूमध्ये मी जयश्री तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी शेपूची पालेभाजीची रेसिपी दाखवणार आहे ही भाजी मी मुगडाळ घालून बनवली आहे बऱ्याच लोकांना शेपूची भाजी खायला अजिबात आवडत नाही पण तुम्ही या प्रकारे बनवून पहा तुम्हाला देखील नक्की आवडेल ही पालेभाजी बनवण्यासाठी इथे मी एक कप शेपूची जुडी व्यवस्थित निवडून ती याप्रकारे बारीक चिरून त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून प्रकारे चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे व इथे पाव कप मूग डाळ अर्धा तास पाण्यात भिजवली होती पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून व एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे भाजी फोडणी घालण्यासाठी इथे मी कढाईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये सर्वात आधी आपण या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व त्यानंतर बारीक चिरलेल्या लसूण घालणार आहोत या प्रकारे मिरच्या आधीच तेलात घातल्यामुळे त्यातील सर्व तिखटपणा भाजीमध्ये अगदी व्यवस्थित उतरतो त्या अगदी मि अर्धा मिनिटभर परतल्यानंतर मगच आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियमवरतीच ठेवायची आहे कारण जर फास्ट गॅसवरती आपण हे सर्व परतलं तर लसूण आणि मिरच्या लगेचच जळून जातील आणि कांदा व्यवस्थित भाजणार नाही त्यामुळे स्लो टू मिडियम हीटवरती हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित तांबूस रंगावर येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचेच आपल्याला तेलामध्ये हे पहा अगदी छान हलका गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे व इथे बारीक चिरून ठेवलेली शेपूची भाजी यामध्ये घालून घेऊ भाजी घातल्यानंतर मुगाची डाळ घालायची आहे ही डाळ आपल्याला खूप जास्त वेळ पाण्यात न भिजवता फक्त अर्धा तास अगोदरच पाण्यात भिजवायची आहे आणि सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला छान मिक्स करायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपण मीठ घालणार आहोत पालेभाजीमध्ये नेहमी मीठ घालताना अगदी बेतानेच घालावे कारण शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी थोडीशी कमी होते त्यामुळे जर तुम्ही आत्ताच जास्त मीठ घातलं तर भाजी खारट देखील होऊ शकते मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी अगदी छान मिक्स करून घ्यायची आहे हे पहा मी या ठिकाणी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण ही भाजी फक्त वाफेवरच शिजवणार आहोत भाजी अगदी व्यवस्थित छान मिक्स झाली आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे इथे बरोबर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण भाजी चेक करून घेऊ हे पहा अगदी व्यवस्थित भाजी शिजलेली आहे ती खालच्या बाजूने देखील कढईला अजिबात चिकटलेली वगैरे नाही आहे पाण्याचा अजिबात वापर न करता फक्त तेलावरती आणि वाफेवरतीच ही मस्त अशी शेपूची सुटसुटीत भाजी तयार झालेली आहे व तुम्ही पाहू शकता ह्याचा हिरवा रंग देखील तसाच राहिलेला आहे तुम्ही जर यापेक्षा थोडा वेळ जास्त भाजी शिजवली तर त्याचा हिरवा रंग हळूहळू डल व्हायला सुरुवात होते ही शेपूची भाजी भाकरीबरोबर खूपच छान लागते तुम्ही देखील नक्की करून पहा कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा व माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल आयकन देखील प्रेस करा धन्यवाद